नागपूर मध्ये लक्ष्मी पूजनाचा उत्साह आहे। शहरात जल्लोषात आतषबाजी करण्यात आली। दिवाळी निमित्त नागपूर शहर उजळून निघाले। शहरातील रोषणाई आणि आतषबाजीचे एरियल शॉट्स जी 24 तासवर तुम्हाला बघायला मिळतात। जी 24 तासचे प्रेक्षक उमेश राऊत यांनी ही दृश्य टिपली आहेत। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपोत्सव सुरू। दीपावली आणि बंदीछोड दिनानिमित्त सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी भाविकांनी हजारो दिवे लावून दिवाळी साजरी केली। दिवे आणि विद्युत रोषणाईनं गुरुद्वारा उजळून निघाला। पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला नाशिकच्या पाटील कुटुंबियांनी 5.25 तोळ्यांचा सोन्याचा हार अर्पण केला। याआधी त्यांनी विठुरायाला 10.5 तोळ्यांचा सोन्याचा हार अर्पण केला होता। उद्धव ठाकरेंनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। या दिवाळीला हाच एक संकल्प करूया, निष्ठेच्या मशालीनं महाराष्ट्र प्रकाशमान करूया, अशी साद उद्धव ठाकरेंनी जनतेला घातली। महाराष्ट्रात सुखशांती नांदोळ। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। जगभरात दिवाळीचा उत्साह सुरू आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही साउदम्पटन इथल्या घरी दिवाळी साजरी केली आहे। यावेळी त्यांनी दिवे लावत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पत्नीसह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची दिवाळीनिमित्त भेट घेतली। जयशंकर यांनी सुनक यांना गणेश मूर्ती आणि विराट कोहलीच्या स्वाक्षरीची बॅट अशी दिवाळी भेट दिली। यावेळी ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता याही उपस्थित होत्या। सह्याद्रीची उंची म्हणजे 24